ही भरलेली भेंडी खाण्यासाठी खूपच छान लागते। नमस्कार, कसे आहात सर्वजण? स्वादिष्ट चटकदार रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी भरलेली भेंडी बनवून दाखवणार आहे, तर चला तर बघूया आपण कशी बनवायची आहे ही भरलेली भेंडी। भरलेली भेंडी बनवण्यासाठी आपल्याला भेंडी लागणार आहे। आता ह्या भेंडीला आपण सुरी घेऊन मधून असा भाग करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता इथं यामध्ये आपल्याला किडकी भेंडी आहे का नाही हे सुद्धा कळते, त्यामुळे हे असं बरोबर मधून छिद्र पाडून घ्यायचं। हे बघा, या सर्व भेंड्या मी इथं अशा करून घेते। इथे सर्व भेंड्या अशा प्रकारे कटिंग करून घेतलेल्या आहेत। मसाला बारीक करण्यासाठी खोबरं लसूण कोथिंबीर घेतलेले आहे, हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते। ह्याच्यामध्येच मी थोडीशी एक चमचा जिरे टाकणार आहे आणि हे मी मिक्सरला सर्व बारीक करून घेते। इथं आपला हा मसाला बारीक झालेला आहे। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते। प्लेटमध्ये हे मी काढून घेते। मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, चमचा हळद पूड घेते, धने पूड घालते याच्यामध्ये, एक चमचा तिखट टाकून घेते याच्यामध्ये आणि अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते। थोडस मी ह्याच्यामध्ये तेल घालते। हे सर्व मिश्रण मी चमच्याने हलवून घेते। आता ह्याच्यामध्ये मी लागल तसं थोडस अगदी घट्ट होण्यासाठी एकदम थोड्याशा पाण्याचा वापर करते। आता परत एकदा मी हे हलवून घेते। तुम्ही बघू शकता इथं आपलं मिश्रण सगळं घट्ट झालेलं आहे। आपल्या मसाल्याचा गोळा झालेला आहे। ह्या अशा प्रकारचा मसाला आपण करून घ्यायचं। आता आपण भेंडीमध्ये हा मसाला भरून घेऊया आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे। ह्या अशाच प्रकारच्या मी सर्व भेंड्या भरून घेते। इथं आपली भेंडी पूर्ण भरून झालेली आहे। आता मी गॅसवरती भांडं ठेवते, दीड चमचा तेल घालते आणि फोडणीसाठी मोहरी टाकते। थोडस जिरं टाकते, अगोदर आपण जिरं टाकलेलंच आहे, फोडणीसाठी थोडस अगदी जिरं टाकून घेते। आणि मसाला आपण सगळ्या भेंडीत घातलेला आहे, त्यामुळे आता मसाला घालायची गरज नाही, ही अशीच फोडणी द्यायची। आता आपण फक्त याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊ। अगदी थोडासा माझा एवढा मसाला राहिलेला होता, हा मी त्याच्यावरती घालून घेते, हलवून घेते। ही भेंडी आपल्याला नुसती वाटेवरती शिजवायची आहे, याला पाण्याचा थेंब सुद्धा आपण घालायचा नाही, मग चवीला खूपच छान लागते। जर मसाला जास्त फडफडीत झाल्यागत वाटला तर थोडासा थेंब घातला तरी चालेल, मी इथं काही पाणी घालणार नाही, हे असंच मी वाफेवर शिजवून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट मीठ मसाला घालू शकता आणि ही भेंडी करू शकता। आता ही भेंडी आपली चांगली हलवून झालेली आहे, ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। एक पाच
5 मिनिटात ही भेंडी आपली पूर्ण तयार होते। बघूया आपण थोड्या वेळाने कशी होते। आता आपली ही भेंडी कशी झाली ही बघूया। मस्तच अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता इथं शिजलेली आहे आपली ही भेंडी। आता गॅस बंद करते, पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण ही वापरलेली आहे भेंडी। आता मी ही भेंडी प्लेट मध्ये काढून घेते।